आणि या बातम्यांनंतर आता बातमी आहे जयंत पाटलांसंदर्भातली. शेकापचे जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं विरोधी विधान परिषद निवडणुकीसाठी पाठिंबा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मात्र अद्यापही कोणता पाठिंबा देण्यात आलेला नसल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे गटामध्ये जयंत पाटील यांना पाठिंबा देऊ असा एक गटाचा सूर होता. मात्र रायगड लोकसभेवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातला एक गट नाराज आहे आणि त्यामुळे जयंत पाटील यांची रायगड लोकसभेसाठी मदत न झाल्यामुळे लोकसभेच्या उमेदवाराला अडचणी आल्या असं एका गटाचं म्हणणं आहे. एकूणच 2 जुलैला विधान परिषदेसाठी आता उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि पुढील 2 दिवसात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पाठिंबा मिळेल अशी शेकापच्या जयंत पाटलांना आशा आहे. या संदर्भातली माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे, त्यामुळे आता शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा मिळतो का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे.